हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे आमच्या चॅनल SM गायडन्स पॉईंटमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण CTET च्या सिरीजमधील चौथा व्हिडिओ घेऊन येणार आहोत. मागील तीन व्हिडिओमध्ये एकामध्ये मी तुम्हाला CET च्या सगळ्या सिलेबसबद्दल माहिती दिली होती, आणि मागील दोन व्हिडिओमध्ये गणितातील रिपीट होणारे प्रश्न आपण पाहिले होते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण गणिताचंच पाहणार आहोत. असे प्रश्न की जे आपल्याला फार टफ वाटतात हिंदीतले शब्द असल्यामुळं किंवा त्यांचे ट्रिक्स माहीत नसल्यामुळं, तर आज असे काही प्रश्न पाहणार आहोत जे परीक्षेत आलेले आहेत परंतु आपल्याला ते सोडवता आले नाही. तर त्यांच्या ट्रिक्स काय आहेत, त्या हिंदीतल्या शब्दांचा अर्थ मराठीत काय होतो, ते सगळे सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि त्यांना सोडवूनसुद्धा मी दाखवणार आहे. आणि त्यांच्या PDF मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा लगेच शेअरसुद्धा करून टाकणार आहे. तर चॅनलवर नवीन आला असताना चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबत जो बेल आयकॉन आहे त्यालाही क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करणे विसरू नका आणि आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करूया. तर चला आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया. या ठिकाणी बघा मित्रांनो, हा आहे प्रश्न. 42 के गुणनखंडों की संख्या है. अतिशय सोपा प्रश्न आहे परंतु अर्थ माहिती नसल्यामुळे आपल्याला करता येत नाही. गुणनखंड, गुणनखंड याचा अर्थ असतो विभाजक, म्हणजे अशा कोणत्या संख्या आहे की ज्यांनी 42 भाग जातो. एकूण किती संख्या आहेत की ज्यांना 42 भाग देता येतो, 42 विभाजक म्हणजे 42 कोणकोणत्या संख्येने भाग जातो. नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो की दोन अशा संख्या असतात, प्रत्येक संख्येला दोन विभाजक असतातच. एक तर स्वतः ती संख्या 42 स्वतःला स्वतःला भाग जाऊ शकते आणि दुसरी असते 1. तर सुरुवातीला आपण घेऊन घेऊ 1, ठीक आहे. 1 न भाग जातो, 2 न भाग जातो, 3 न सुद्धा भाग जातो, 3 कसुरी लागते आणि 4 नाही लागत, 4 नाही, 5 नाही, 6 न भाग जातो, 7 7 न जातो, 8 न जात नाही, 9 न जात नाही, 10 न जात नाही, 11 नाही जात नाही, 12 नाही, 13 नाही, 14 न जातो आणि नंतर डायरेक्ट 21 न जातो आणि स्वतः 42 न जातो. 50% झाले की डायरेक्ट तीच संख्या येते. तर किती झाल्या संख्या, 1 2 3 4 5 6 7 8. तर एकूण संख्या झाल्या 8. 8 संख्यांनी याला भाग जातो. 8 याचे गुणनखंड किती आहेत, 8 आहेत. अतिशय सोपी अशी मेथड आहे. परंतु मित्रांनो, 2014 CTET मध्ये 8 हा ऑप्शनच नव्हता आणि त्यामुळे या परीक्षेत हा प्रश्न रद्द करण्यात आला होता, कारण ऑप्शन सगळे चुकीचे होते. एकूण संख्या 8 आहेत, 8 गुणनखंड आहे, परंतु ऑप्शन नसल्यामुळं याचं उत्तर देण्यात आलं नव्हतं आणि त्याच्यामुळे हे प्रश्न रद्द झाला होता. 8 गुणनखंड येतात. आता या प्रश्नामध्ये अडचणी काय येतात मित्रांनो, की आपल्याला पाढेपाठ नसले तर एखादी जरी संख्या आपण याच्यातली विसरलो की आपलं उत्तर येणार नाही. काहीतरी चुकलं तर 7 येऊन जाणार, 6 येणार, कारण पाढेपाठ पाहिजे. आता अशा लोकांसाठी किंवा सर्वांसाठी सुद्धा मी याची एक ट्रिक काय, ते ट्रिक काय तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला पाढेसुद्धा पाठ करण्याची आवश्यकता नाही आहे, डायरेक्ट तुम्ही उत्तर काढू शकता. काय ट्रिक आहे ते सांगतो बघा. बघा करायचं काय, 42 पडायचे अवयव या बाजूला करतो. 42 अवयव आपण जसं मसावी काढतो तसे अवयव पाडूया. 2 हे 21, त्याच्यानंतर 3 भाग जातो, हे 7, नंतर 7 जातो आणि इथं येऊन जातो 1. याचे अवयव काय आले, 2 3 आणि 7. इकडे लिहितो बघा मी, 21 अवयव काढले आपण, 2 3 आणि 7. आता यांचा घातांक किती आहे, घातांकात काही नाही म्हणजे काय असतो, 1 1 1. आता इथे ही ट्रिक आहे, ट्रिक समजण्यासाठी थोडं काळजीपूर्वक बघा. यांचे जे घातांक आहे त्यांना 1 1 वाढवून टाकायचं. आता सध्या घातांक किती आहे, 1 1 वाढवलं तर किती होऊन जाईल, 2. याला सुद्धा 1 वाढवा, हे किती होते, 2. याला सुद्धा 1 वाढवा, हे किती होतं, 2. मी फक्त म्हणत आहे घातांक, फक्त काय घ्यायचे, खालच्या संख्येचा विचार करू नका, फक्त घातांकाचा विचार करा. इथे 1 होते म्हणून 2 घेतले, इथे 1 होतं 2, इथे 1 होतं 2. घातांकाला काय केलं, 1 1 वाढून टाकलं आणि नंतर यांचा गुणाकार करून टाकला. 2 2 4 4 2 8 झाले, इतके गुणनखंड येतील. ही याची ट्रिक आहे. अवयव पाडा, अवयव लिहा, घातांक किती आहे, इथे 1 1 1 आहे, घातांक 1 1 वाढून टाका. 1 1 1 होतं तर 2 2 2 करून टाकले आणि जितके आहे सगळ्यांचा काय केला, गुणाकार आला 8 झालं. बरोबर 8 त्याचे गुणनखंड येतात, हे आपण इथं पण पाहिलं, गुणनखंड बरोबर 8 आले होते आणि ट्रिकनुसार सुद्धा 8 येतात. तरी तुम्हाला समजण्यासाठी मी अजून एक असं गणित करून दाखवतो. बघा मित्रांनो, हा 2014 CET मध्ये आलेला प्रश्न होता आणि याच्यामध्ये सुद्धा
सेम प्रश्न आहे, सेम टॉपिक वरचा, 96 के सभी घट धनात्मक गुणनखंडों का योगफल, हा प्रश्न थोडासा वाढवलाय, गुणनखंडों का योगफल विचारलाय. मी तुम्हाला आता सांगितलं तो गुणनखंड म्हणजे काय, विभाजक, आणि योगफल म्हणजे काय, बेरीज. त्या गुणनखंडांची बेरीज किती येते ते आपल्याला विचारलंय. आता तुम्ही म्हणाल सर गुणनखंड मग याला ट्रिक लागते का, तर याची सुद्धा ट्रिक आहे. तर पहिले गुणनखंड जी मागची ट्रिक पाहिली होती ती तुम्हाला मी सांगून देतो की त्यानुसार गुणनखंड किती येतात. ठीक आहे, 96 ची काय करायचे, अवयव पाडायचे. 96 चे अवयव पाडा, 2 2 8 2 8 16, पुन्हा 2 तर हे येतात 24, पुन्हा 2 हे येतात 12, पुन्हा 2 न भाग जातो बेसकम 12, पुन्हा 2 न भाग जातो बेत्रिक 6, आता 3 ला 3 हे आलं 1, तर 2 2 2 2 2 3 तर किती आले 96 चे बघा, 2 × 2 × 2 × 2 × 2 म्हणजे 5 वेळेस 2 आहे, 1 2 3 4 5 आणि गुणिला 3 आहे 3. ठीक आहे, हे आले याचे गुणनखंडाचे आता अवयव पाडले. आता आपली ट्रिक काय होती, यांचा काय पाहायचा, घातांक, घातांक 1 1 1. आता सोपं करून टाकतो, अजून किती 2 आहे, 1 2 3 4 5. ठीक आहे, म्हणजे 2 चा घातांक 5 लिहिता येते, कारण 2 चा गुणाकार 5 वेळा आहे, म्हणून 2 चा घातांक 5 आणि 3 ला घातांक 1च, कारण 1 टा 3 आहे. आणि आपण ट्रिक काय पाहिली होती की घातांक कितीने वाढवायचा, 1 ने वाढवायचा, 5 आहे तर किती होतील 6 आणि 1 आहे तर किती होतील 2, तर हे होऊन जातील याचे गुणनखंड किती येतात 12. परंतु आपल्याला गुणनखंड विचारलं का, नाही, गुणनखंडों का योगफल विचारलाय. हे फक्त मी तुम्हाला ट्रिक समजवण्यासाठी सांगितलं, याचं काम नाही आहे आपल्याला. ठीक आहे, तसे गुणनखंड 12 येतात, परंतु गुणनखंड नाही विचारलं. काय विचारलं, गुणनखंडों का योगफल, म्हणजे 12 जे गुणनखंडाचे विभाजक आहे त्या सगळ्यांची बेरीज किती. तर बेरीज करण्यासाठी काय करायचं बघा, इथपर्यंत आलो होतो आपण, 2 चा घातांक 5 आणि इथं आला होता 3 चा घातांक 1. हे कसं आलं तुम्हाला सांगितलं, 2 5 वेळेस आहे म्हणून 2 चा घातांक 5 आणि 3 1 वेळेस आहे म्हणून 3 चा घातांक 1. ठीक आहे, आता योगफल करायचं आहे. योगफल म्हणजे त्या सगळ्या गुणन विभाजकांची बेरीज किती येते, त्याची वेगळी ट्रिक आहे, ट्रिक थोडी वाढते. काय होते बघा, पहिली लिहायचं 2 2 चा घातांक, लिहायचा 0 0 पासून सुरुवात करायची, प्लस 0 चे पुढं 2 चा घातांक 1, पुढं 2 चा घातांक 2, प्लस 2 2 चा घातांक 3, प्लस 2 चा घातांक 4 आणि प्लस 2 चा घातांक 5. सुरुवात 0 पासून करायची आणि कुठपर्यंत जायचं, याचा घातांक कुठपर्यंत आहे, 2 चा घातांक 5 आहे, तर असं 0 1 2 3 4 5 पर्यंत जायचं, कारण इथं 5 आहे म्हणून. याला ब्रॅकेटमध्ये लिहा, गुणिले 3 चा घातांक किती आहे, 0, मग सॉरी 3 चा घातांक 1 आहे, सुरुवात 3 चा घातांक 0 अधिक 3 चा घातांक 1, एकच पर्यंत जायचं कारण इथं 1 आहे म्हणून. ही याची ट्रिक आहे. ही ट्रिक कशाची आहे, योगफल काढण्याची, म्हणजे गुणनखंडाची विभाजकांची बेरीज करण्याची. डायरेक्ट आता विभाजक 96 चे काढता नाही येणार, म्हणून ही ट्रिक वापरली आपण. मग करून घ्यायचं, ज्याचा घातांक 0 असतो त्याची किंमत 1, 2 चा 2, 2 चा घातांक 2 म्हणजे 4, हे येते 8, हे येते 16 आणि हे येते 32, गुणिला हे काय येतो, 3 चा घातांक 0 म्हणजे 1 आणि 3 चा घातांक 3. ठीक आहे, याला सोडून घ्या, 12 16 48 48 आणि 8 56 56 4 60 60 2 62 63 गुणिले 3 अधिक 1 4, गुणाकार करून घ्या, 4 3 12 2 7 1 4 6 24 1 25. त्या सर्व विभाजकांची, त्या सर्व गुणनखंडांचा योगफल म्हणजे गुणनखंडांची बेरीज येणार 252. ही याची ट्रिक आहे, बी नंबरचा ऑप्शन 252. तर अपेक्षा करतो समजलं असेल, म्हणजे इथं तुम्हाला पाडेपाट करण्याची किंवा पाडेपाट असून सुद्धा कधी कधी एखादी संख्या, एखादा विभाजक आपण विसरून जातो जर अशा मोठ्या संख्या आल्या तर. तर आपण अशा या ट्रिक वापरून सुद्धा याच्यात पाड्याचं बिलकुल काम पडणार नाही. आणि हे समजताना तुम्हाला थोडं मोठं वाटत आहे, परंतु समजल्यानंतर जेव्हा तुम्ही करसाल याला जास्त वेळ लागत नाही, 10 ते 15 सेकंदात सुद्धा तुम्ही याला काढू शकतो. तर अपेक्षा करतो हे समजलं असेल. एक गणित तुम्हाला मी होमवर्क म्हणून देतो आता लिहून, त्याचं उत्तर काय येते ते मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा. तर बघा मित्रांनो, हा आहे पुढचा त्याच टॉपिकवरचं एक गणित की 210 के धनात्मक गुणनखंडों का योगफल, म्हणजे मागच्या गणितासारखंच गुणनखंडांचा योगफल म्हणजे विभाजकांची बेरीज. मागची जी ट्रिक वापरली होती तीच वापरायची आहे. CTET 2015 आलेला प्रश्न आहे, 4 ऑप्शन आहे. तुम्ही व्हिडिओ स्टॉप करा, मागच्या गणितासारखीच याला ट्रिक लावा आणि याचं उत्तर काढा, आणि याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य टाईप करा.
पाहूया तुम्हाला ही ही जी ट्रिक आहे, हे जे टॉपिक आहे तो समजला आहे की नाही. आणि राहिला ग्रुप व्हॉट्सअप ग्रुपचा प्रश्न, व्हॉट्सअप ग्रुपचा, तर त्या ग्रुपमध्ये मी आजच्या व्हिडिओचे जे PDF सेंड करणार आहोत त्याच्यामध्ये हे गणित सॉल्व्ह करून दिलेलं आहे. तर जे ग्रुपमधील लोक आहेत त्यांना याचा अँसर कळूनच जाणार आहे, तर त्यांनी कृपया कमेंट करू नका. जे लोक ग्रुपमध्ये नाही आहे त्यांनी याचं अँसर अवश्य कमेंट करा. हा बघा मित्रांनो, पुढील टॉपिकवरचा प्रश्न आहे, CTET 2000 आलेला, 2012 आलेला. एक पेन्सिल का मूल्य 2.5 रुपये है, अमित 1.5 दर्जन पेन्सिल खरीदता है और दुकानदार को 100 रुपये का एक नोट देता है, तो उसे कितने रुपये वापस मिलेंगे? सोपा है, अतिशय सोपा है. ट्रिक ट्रिक म्हटल्यापेक्षा गणित वाचूनच आपण याचं उत्तर काढू शकतो. कसं? एक पेन्सिल किती रुपयाची आहे? 2.5 रुपये. 2.5 रुपये म्हणजे 2.5 रुपये, 2.50, 2.5 रुपयाची एक पेन्सिल आहे. किती खरीदतो अमित? 1.5 दर्जन खरीदतो. 1.5 दर्जन म्हणजे 1.5 दर्जन म्हणजे 1.5 दर्जन पेन्सिल खरीदताय और दुकानदार को 100 रुपये का नोट देताय. 100 रुपयाचा नोट देतो तर त्याला वापस किती रुपये मिळतील? तर पहिले 1.5 दर्जन म्हणजे किती? 18. 18 पेन्सिल किती रुपयाचे होतील? तर 2.50 गुणिले किती करावं लागतील? 18. एवढ्याच्या 1.5 दर्जन पेन्सिल होतील. हे किती येतो? 18 × 0 = 90, 9 × 0 = 9, 18 × 36 = 45. ठीक आहे, आणि 2 अंकाआधी पॉईंट होतं म्हणून इथं सुद्धा पॉईंट, म्हणजे झालं 45 रुपये. पेन्सिल झाल्या 45 रुपयाच्या. किती रुपये दिले त्याने दुकानदाराला? 100 रुपये दिले. 100 रुपये दिले, पेन्सिल झाल्या 45 च्या. वापस किती भेटल? 100 मधून 45 काढून टाका, उत्तर येतो 55. 55 रुपये त्याला वापस भेटतील. अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे, 2 ते 3 सेकंदात आपण याला उत्तर काढू शकतो. हे ऑप्शन नंबर सी, 55. तर अपेक्षा करतो हे गणित समजलं असेल. पुढचं टॉपिक आणि पुढचं गणित पाहूया. हा बघा मित्रांनो, हा पुढील प्रॉब्लेम. एक ताजा मछली को सुखाने पर उसका भार 1/3 अंश रह जाता है. सुनीता 1500 किलो ताजा मछली ₹25 प्रति किलो के भाव से खरीद कर उनको सुखा कर ₹80 प्रति किलो के भाव पर बेच देती है. इस प्रकार वह कमाती है. CTET 2013 आलेला प्रश्न आहे. 4 ऑप्शन आहे, याचं उत्तर काढायचं आहे. म्हणजे जितके मासे ते खरीदते त्यांना जर तिने वाळवलं तर त्यांचा वजन 1/3 अंश होऊन जातो. ठीक आहे, तर घेताना तिने काय घेतलं? 1500 रुपये किलो ना, 1500 किलो मासे खरीदले आणि 25 रुपये प्रति किलोच्या भावानं विकत घेतले. त्यांना वाळवलं आणि वाळवल्यानंतर त्यांना 80 रुपये प्रति किलोच्या भावानं विकलं, तर तिला नफा किती झाला? सोपा प्रश्न आहे, गणित समजून घेतलं तर उत्तर काढणं फार सोपं आहे. तर पहिले काय केलं तिनं? मासे खरेदी केले. किती? 1500 किलो. काय भावानं? 25 रुपयानं. ठीक आहे, मग याचं काढून घेऊ आपण. 1500 किलो मासे 25 रुपये प्रति किलो भावानं खरेदी केले, तर एकूण किती रुपये होतील? म्हणजे किती रुपयाचे मासे खरेदी केले? 25 × 0 = 0, 25 × 0 = 0, 25 × 5 = 125, 125 × 5 = 12, आणि 25 × 1 = 25, 25 × 12 = 37. 37,500 रुपयांचे तिने मासे खरेदी केले. तर हे झाली पहिली स्टेप, इतक्या रुपयाचे खरेदी केले. आता तिने विकले, परंतु तेव्हाच विकले का? नाही, तिने त्यांना पहिले वाळवलं. परंतु वाळवल्यानंतर काय होतं मित्रांनो? बघा इथे दिलेलं आहे, जर तुम्ही वासे वाळवले तर त्याचा वजन 1/3 अंशच होऊन जातो, म्हणजे कमी होतो वजन. मग 1500 किलो होते, वाळवल्यानंतर 1/3 अंश होत झाला, म्हणजे किती किलो राहिला असता वजन? 3×5 = 15 आणि हे 2×0 म्हणजे 500 किलो झाला वजन. कधी? वाळवल्यानंतर 500 किलो वजन झाला. नंतर वाळवल्यानंतर विकले काय भावानं? 80 रुपये भावानं विकले. किती किलो आहेत? 500. मग 500 किलो मासे 80 रुपये भावानं विकले, गुणाकार करून घ्या, 5×8 = 40 आणि हे 2×0 आणि हा 1×3 = 0, 1, 2, 3. 40,000 रुपये तिला प्राप्त झाले. बघा इथून उत्तर भेटून जातो. घेताना 37,500 घेतले, विकताना 40,000 रुपयाचे विकले, म्हणजे नफा किती येतो मित्रांनो? याच्यातून 37,500 मायनस करून टाका, तो येतो 2,500 रुपये. 2,500 रुपये तिला नफा होतो. अतिशय सोपी, बघा फक्त 3 स्टेपमध्ये. एवढा मोठा गणित आहे, फक्त 3 स्टेपमध्ये आपण उत्तर काढू शकतो. गणित व्यवस्थित वाचलं, समजून घेतलं की उत्तर काढणं फार सोपं आहे. ऑप्शन नंबर बी, 2500 रुपयाचं उत्तर येतो. CTET मध्ये असेच प्रॉब्लेम येतात, त्याची उत्तर काढणं फार सोपं असते. गणित वाटायला कठीण वाटतो परंतु फार सोपं असते. TET मध्ये आपल्या उलट आहे, गणित फार कठीण येतात, काढणं उत्तर काढणं फार कठीण जाते. अशी गणित असतात की ते आपल्या कधी कधी त्यांना समजतच, गणितच समजत नाही, तर उत्तर काढणं तर दूरच आहे. परंतु CTET मध्ये तसं नाही आहे मित्रांनो, अतिशय सोपे गणित येतात जर त्यांना समजून घेतलं तर.
तर याला सगळं मी या हे डायरेक्ट तुम्हाला ट्रिक सांगितली, स्टेप वाईज समजून मी या नोट्समध्ये दिलेल्या आहे, त्या नोट्स मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करणार आहे, तुम्हाला ते थोड्याच वेळात प्राप्तसुद्धा होऊन जातील. चला आता पुढचं गणित पाहूया. बघा मित्रांनो, हा पुढील गणित आहे, वेळेवर आधारित आहे. 2:28 PM से 4:59 पहिले क्या समय है? अतिशय सोपं गणित आहे. 2:58 PM म्हणत आहे, पीएम म्हणजे दुपारचे 2:58. 4:59, आता 4:59 आपण काय करू, याला 5 घंटे गृहित धरू. 2 वाजल्यापासून 5 घंटे मागे या किती होतात, हे होतात 9:58. ठीक, 5 घंटे जर मागं आलो तर, कारण 9 त्याच्यानंतर, परंतु आपण 5 घंटे मागं आलो, परंतु 5 घंटे आहेत का? नाही, 5 घंट्यासाठी 1 मिनिट कमी आहे, म्हणजे 1 मिनिट याच्यामध्ये काय करावं लागेल, वाढवावं लागेल, म्हणजे हे ते 9:59. आणि दुपारचे 2 च्या आधी 5 घंटे आलो म्हणजे सकाळची वेळ राहील, सकाळची म्हणजे AM. बघा इथं उत्तर मध्ये 9:59 दोन वेळ आहे, आणि एक PM आहे आणि एक AM आहे, तर याचं उत्तर येणार AM. आता बहुतेक लोकांना असं काढणं थोडं कठीण जाते, तर त्यांच्यासाठी मी एक ट्रिक सांगतो, जी तुम्हाला ट्रिक मागेही सांगितली होती, पुन्हा एकदा ट्रिक सांगतो. दोन पद्धतीने उत्तर काढता येते, हे तर एका लाईनीच एका सेकंदात उत्तर निघते. ट्रिक काय, 2:58 म्हटलं, 2:58 PM आहे, 2:58 PM ला काय लिहू शकतो आपण, 14:58 जे रेल्वे टायमिंग असतात ते असेच असतात, 24 तासाचा घड्याळ गृहित धरला तर 2:58 तेथे तर येणार नाही, तिथे 2:58 ला आपण लिहितो 14:58. किती घंटे मागं जायचं म्हणते, 4:59 मागं जायचं म्हणून मायनस, जर पुढे जायचं असतं तर प्लस केलं असतं, पण मागं जायचं आहे म्हणून मायनस करायचं आहे. आता बघा इथं काय प्रॉब्लेम आहे, इथं या ठिकाणी 58 मिनिट आहे आणि इथे 59 मिनिट आहे. आता 58 मिनिटातून 59 मिनिट जाऊ शकतात का? नाही, इकडचा हातचा घेता येत नाही. मग काय करायचं, 58 मिनिटातून 59 मिनिट जात नाही, म्हणून काय करायचं, याच्यातला 1 तास इकडे वाढवायचा. 1 तास म्हणजे किती मिनिटं होतात मित्रांनो, 60 मिनिटं होतात, म्हणजे 60 याच्यात प्लस करून टाकायची, आणि याच्यामध्ये जर 60 प्लस केले तर काय होऊन जाते, हे 118 मिनिट होतात, आणि इकडचा 1 तास गायब झाला, म्हणजे हा झाला 13 तास 118 मिनिट. हे 118 का केले, कारण 58 मधून 59 जात नाही, खालचं जशाला तसंच राहील, 4:59. आता मायनस करा, 18 तून 9 गेले, 9 राहिले हात चाला, एक त्याच्यानंतर 11 तून 6 गेले, 5 राहिले, हे 0 इथं येतो, 13 तून 4 गेले, हे 9 राहिले, 9:59. आणि 24 तासाची घड्याळ धरली आपण, 9:59 म्हणजे सकाळचे 9:59 म्हणजे AM. हा दुसरी मेथड आहे, ही पहिली मेथड आणि ही दुसरी मेथड, तुम्ही कोणत्याही मेथडने याचं उत्तर काढू शकता, तुम्हाला जी सोपी वाटते ती ट्रिक वापरा आणि उत्तर काढा. मिनिटामधून वरचे मिनिट कमी होते म्हणून काय केलं, इथलचे 60 मिनिट याच्यात टाकून दिले, आणि 14 ची मग 13 झाले, नंतर वजाबाकी केली. अपेक्षा करतो कळालं असेल. पुढचं गणित पाहूया. बघा मित्रांनो, आता हा पुढचा त्याच टाइपचा प्रॉब्लेम आहे. यदि समय अब 2:17 PM है तो अब से ठीक 11:59 के पश्चात क्या समय होगा? 2:17 PM हे शब्द फार महत्वाचे असतात मित्रांनो, PMAM याच्याकडे थोडं काळजीपूर्वक बघायचं. 2:17 PM म्हणजे दुपारचे 2:17. अब से ठीक 11:59, आपण 11:59 म्हणजे 12 तासाला फक्त 1 मिनिट कमी आहे, आपण त्याला 12 तास गृहित धरू. हे दुपारचे 2:17 झाले, तर 12 तासानंतर रात्रीचे 2:17 होतील, परंतु रात्रीचे 2:17 आपण AM म्हणतो. ठीक आहे, आपण काय गृहित धरलं होतं, 12 घंटे, परंतु हे 12 तास आहेत का? नाही, 1 मिनिट कमी आहे 12 तासाला, म्हणजे 1 मिनिट याच्यातून काय करून घ्या, मायनस, म्हणजे काय होईल, 2:16 AM. ही याची ट्रिक आहे, अतिशय सोप्या पद्धतीने आपण याचं उत्तर काढू शकतो, हे डी नंबरचं, 2:16 AM. हे समजलं नसेल दुसऱ्या ट्रिकनेही सांगतो, काय करावं लागते, 2:17 याला जे 24 तासाच्या घड्याळाच्या भाषेत लिहायचं असलं तर काय लागते, 14:17. ठीक आहे, त्याच्यातून 11:59 के पश्चात, पश्चात म्हणजे अर्थ असतो मित्रांनो नंतर, आधी विचारलं तर मायनस, नंतर विचारलं तर प्लस, किती, 11:59. ठीक आहे, बेरीज करायची आहे, बेरीज करून घ्या, 9 7 16 16 6 1 7. ठीक आहे, 5 आणि हे 2. आता मला सांगा, हे 76 मिनिट झाले,
शहात्तर मिनिट असतात का? नाही, मिनिट फक्त 60 असतात. 60 वरी झालं तर याला कन्वर्ट करावं लागते. आणि कन्वर्ट कसा असतो? याच्यातले 60 मिनिटं म्हणजे 1 तास याच्यात मिळून टाकायचा, म्हणजे होतात 26 तास. आणि हे 60 वरी किती आहे? 16. म्हणजे 26 तास 16 मिनिटं. आता मला सांगा, 24 तासाच्या घड्याळ असते, हे तर 26 आले. 26 कधी वाजतच नाही, 24 वरी कधी वाजणार नाही. मग 24 वरी किती आहे मित्रांनो? हे 24 नंतर 2, आणि हे 16 ला 16, म्हणजे 24 वरी 2 होते म्हणून 2. आणि रात्रीचे 24 वाजले म्हणजे रात्रीचे 12 वाजले, आणि त्याच्यात 2 तास पुढं म्हणजे रात्रीचे 2 वाजून 16 म्हणजे रात्रीचे 2 म्हणजे AM. ह्याच हाच उत्तर येतो. म्हणजे कोणतीही ट्रिक वापरा, पहिली वापरा की दुसरी वापरा, उत्तर सेम येतो. फक्त AM PMचं थोडं काळजीपूर्वक बघा मित्रांनो, AM PMमध्ये उत्तर चुकू शकते. तर अपेक्षा करतो तुम्हाला हे गणित कळालं असेल. आता असं गणित तुम्हाला CTET मध्ये विचारलं तर तुम्ही सहज त्याचं उत्तर काढू शकता. चला आता पुढचं एक गणित पाहूया. आता हा बघा मित्रांनो, हा लिटर मिलिटर कन्वर्शनवर आधारित गणित आहे, आणि प्रत्येक CET मध्ये याच्यावर असा एक प्रॉब्लेम आलेलाच आहे. एक टंकी में 240 लीटर 128 मिलीलीटर दूध है, जिसको 16 जारों जो कि एक ही साइज के है में पूर्णतया भरा जा सकता है. ऐसे 22 जारों में कितना दूध आएगा? म्हणजे काय सांगितलं की एका टाकीमध्ये 240 लीटर आणि 128 मिलीलीटर दूध आहे, आणि ते जार म्हणजे भरणी 16 बरण्यांमध्ये भरलं तर तेवढं 16 बरण्या फुल भरून जातात, आणि 16च्या 16 बरण्या सारख्या मापाचे. जर 16 बरण्यांमध्ये एवढं दूध मावते तर 22 बरण्यांमध्ये किती दूध मावेल हे आपल्याला काढायचं आहे. तर सगळ्यात पहिले मित्रांनो काय करावं लागते, हा 240 लिटर आणि 128 मिलीलीटर आहे ना, हे दोन वेगवेगळे एकक आहे, हा लिटर आहे, हा मिलीलीटर आहे. तर या लिटरचं कन्वर्शन मिलीलीटरमध्ये करून घ्यायचं, जेणेकरून भाग तोडणे आपल्याला सोपं जाईल आणि उत्तर काढणं सोपं जाते. तर बघा, 240 लिटर आणि 128 मिलीलीटर आहे, याचं कन्वर्शन काय होईल? 240 लिटर म्हणजे किती मिलीलीटर होतो? याला 1000 गुणायचं म्हणजे 3 शून्य लावून टाकायचे, प्लस हे 128 याच्यामध्ये प्लस करून टाका, तर काय होऊन जाईल मित्रांनो? 240 128 हे होऊन जाईल मिली लिटर. हे झालं कन्वर्शन याचं. लिटर मिलीलीटरचं दोन्ही प्लस केलं, 240 म्हणजे त्याला 1000 गुणलं जाते, मिलीलीटर होऊन जाते, इतकं मिलीलीटर झालं. तर आता बघायचं, 16 जारमध्ये किती मिलीलीटर दूध मावतो? 240 आणि हे 128. तर 22 जारमध्ये किती मावणार? आपली नेहमीची मेथड काय करावं लागतो? तिरपा गुणाकार, गुणाकार तिरपा करून घ्या. काय येणार? 240 0 128 गुणिला तिरपा गुणाकार याचा 22 सोबत भागीला 16, हा 16 खाली आला, तिरपा गुणाकार करा, भाग तोडा, 2चा भाग जातो 82 16, आणि हे बेक बे. आता इथं 8चा भाग देऊ, 8 3 24 0 0 0, 1ला भाग जात नाही, 0 दिला, 8 1 8 4 उरले, 8 6 48 काय आलं? 300 आणि हे 16 गुणिले 11, गुणाकार करून घ्या, 11 6 66 6 46 6, 11 1 11 11 6 87 7 7 1 11 0 0 7 1 10 हे 0 11 3 33 हा याला उत्तर. हे इतकं मावल 22 जारांमध्ये, ठीक आहे, इतकं मिलीलीटर, 330176 मिलीलीटर. परंतु ऑप्शन्स बघा, सगळे लिटरमध्ये आहे, 331 लिटर 332 लिटर आणि 330 लिटर आणि समोर मिलीलीटर. तर याचं कन्वर्शन लिटरमध्ये करावं लागेल. जसं लिटरचं कन्वर्शन करताना आपण 1000 गुणतो म्हणजे 3 शून्य लावतो ना, तसं मिलीलीटरमध्ये मिलीलीटरचं लिटरमध्ये उलट करायचं असेल तर सगळ्यात सोपं 3 अंक आधी पॉईंट लावून टाकायचं, उत्तर निघून जाते. लिटरचं मिलीलीटर करताना 3 शून्य लावायचे आणि मिलीलीटरचं लिटर करताना 3 अंक आधी पॉईंट लावून टाकायचा. ही ट्रिक आहे याची. म्हणजे हे किती आहे? 330176 मिलीलीटर आहे. याचं लिटर करायचं आहे तर काय करायचं? 3 अंक आधी पॉईंट लावून टाकायचं. हे 3 अंक, 330.176 म्हणजे 330 लिटर आणि 176 मिलीलीटर होऊन जातो. ऑप्शन बघा, हे 4 नंबरचं ऑप्शन, 330 लिटर 176 मिलीलीटर. अतिशय सोपं गणित आहे, गणित समजून घेतलं तर अतिशय कमी वेळामध्ये 10 ते 15 सेकंदात आपण याचं उत्तर काढू शकतो. तर मित्रांनो, हे असे गणित होते जे CET मध्ये विचारणारच, 100% विचारणार. अपेक्षा करतो तुम्हाला सगळे गणित समजले असतील. मित्रांनो, CET मध्ये मला तर वाटते की आपल्या युट्यूबवर तुम्हाला मराठीत
कन्वर्शन करून सीटीईटीचे गणित शिकवणारा दुसरा चॅनल सापडणार नाही. आपला एकमेव असा चॅनल आहे जो तुम्हाला गणित सीटीईटी मधले गणित मराठीत तुम्हाला शिकवल्या जात आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल, याला खूप कष्ट लागतो, सगळे पेपरमधले विचारणारे प्रश्न शोधून काढावे लागतात आणि त्याच्यानंतर त्यांना शिकवण्यासाठी नोट्स काढावे लागतात. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सेंड करण्यासाठी मला नोट्स तयार करावे लागतात. भरपूर परिश्रम आहे मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्यासाठी. तर जर आवडला असेल तर लाईक करणे विसरू नका. व्ह्यूज तर येत आहे मित्रांनो, परंतु लाईक तेवढे भेटत नाही आहे, तर लाईक करा. भरपूर परिश्रम आहे हा व्हिडिओ तयार करण्यासाठी. जर तुम्ही लाईक केला तर तेच परिश्रम माझं चीज झालं असं मी समजेल. तर लाईक करणे विसरू नका. नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत जो बेल आयकॉन आहे त्यालाही क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. आणि मित्रांनो, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा जे सीटीईटीची तयारी करत आहे. तर आजच्यासाठी इतकंच. धन्यवाद.